श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे तिळगुळा संगे अधिक दृढ करायचे श्रोतेहो उद्या आहे मकर संक्रांत तेव्हा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला श्रोतेहो मकर संक्रांत हा हिंदू धर्मातला एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्य हा उत्तर राशीत प्रवेश करतो संक्रांतीची विशेषता ही आहे की दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच हा सण येतो मकर संक्रांतीचा संबंध पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे दरवर्षी सूर्य चौदा जानेवारीला मकर रेषेवर येतो आपल्या भारतात मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते महाराष्ट्रात आपण मकर संक्रमण सूर्यपूजा करून तिळगुळाचं सेवन करून आणि आपल्या आपतेष्टांना देऊन साजरी करतो तामिळनाडूमध्ये हाच दिवस पोंगल म्हणून साजरा करतात पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पिकाचं स्वागत करत लोहडी सण साजरा करतात आसाम राज्यात बिहू म्हणून संक्रांत साजरी होते संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद तर काही औरच आहे खास करून गुजरात राज्यात तर विविध पतंग महोत्सवाचं आयोजन करतात त्यात अगदी देशी विदेशी पर्यटक आनंदाने सहभागी होत असतात श्रोते मकर संक्रमणाच्या दिवसापासून दिवस हो सणाविषयी काही आख्यायिका पुराणात सांगितल्यात असं म्हणतात देवतांनी संकरासूर राक्षसाचा वध करून समस्त जनांना सुखी केलं तो हाच दिवस होता तसंच महाभारत काळात पितामहांनी आपल्या इच्छा मरणाच्या वराचा उपयोग करत बाणांच्या याच दिवशी प्राण त्यागला आपल्याला श्रोते हो राग द्वेष मत्सर संपवा एकमेकाशी गोड बोला मनामनाचे स्नेह मिलन घडवा तेव्हा आपलं अंतःकरण तिळासारखं स्नेहपूर्ण स्निग्ध आणि वाणी गुळाप्रमाणे गोड ठेवून परस्परांमध्ये प्रेम जिव्हाळा सहिष्णुता वाढवूया आणि स्नेहवर्धनाचा गोड संदेश घेऊन येणाऱ्या मकर संक्रांतीचा हा पावन सण आनंदात साजरा करूया गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना आमची आठवण अवश्य राहू द्या श्रोतेहो आता वेळ आहे कार्यक्रमाची शिल्पा टोपले आणि चमू मुंडले पब्लिक स्कूल सादर करणार आहेत मिलेट्सचं महत्व पटवून देणारा सुंदरसा कार्यक्रम गुड मॉर्निंग टू ऑल वेलकम टू इंद्रधनुष प्रोग्राम माय सेल्फ शिल्पा टोपले ऑन बिहाफ ऑफ मुंडले पब्लिक स्कूल आय वेलकम यू टू धीस प्रोग्राम टुडे द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री वॉज डिक्लेअर बाय श्री नरेंद्र मोदी ही सेज इंडियाज जी ट्वेंटी प्रेसिडेंसी इन ॲग्रिकल्चर फोकस ऑन healing our one earth creating harmony within our one family and giving hope for a bright on future we also share that what india is doing in this most vital sector our policy is a fusion to back to basic and march to future he added we are promoting natural farming as well as Technology enable farming. Farmers all over India are taking up natural farming. Now they are not using synthetic fertilizer or pesticides. Their focus is on rejuvenating the mother earth, protecting soil. Another great personality, Dr. Kadarwali, who is known as the millet man of India, open up about the nutritional benefit of millet of India he had done a deep research on food grain and categorized them as negative and positive base on the contents of grain. He said that there is no need to medicine if one incorporate millet into their diet. The remarkable contribution of Dr. Kadarwali to the field of food health in highlighting the fact that ratio of dietary fiber to carbohydrate present in different food largely determine the health of people who consume them besides his outstanding work as an independent food scientist and health expert in unparalleled since he is not only discover the medicinal property much forgotten cereals like this our school is taken up initiative to spread awareness about traditional and nutritive value of millet and importance of millet millet are termed as nutricells and favored among farmer as climate smart crop that are drought resistance grow in area with low rainfall and infertile soil india is the largest producer of millet in the world millet are gluten free high in fiber mineral rich food and antioxidants and are best for lifestyle but a question is what is millet what are their types and why it is so popular now, student of 5th standard, Miss Adrija Saveri and Shreya will tell us more about millet. Good morning, myself, Adrija Kanitkar from standard 5th. Today, I am sharing information about India's millet production. India is the largest producer of millet in the world. The major millet producing states in India are Rajasthan.

barnyard millet proso millet and millet. thank you good morning i am saveri from standard fifth today i am telling you other benefits of millet millet also produce other health benefits like millet is good for heart patients millet helps in weight loss millet reduce risk of cancer millet control diabetes millet is a good source of antioxidants millet is the best choice you can make to include in your nutrition thank you good morning myself shreya from standard 5 today i am telling about uses of millet 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 is one of the oldest cultivated grain in the world and has been grown throughout africa and southeast asia for thousands of years. Millet can, be, millet can be used to make bread, cereals and other dishes, even today, millet is staple food around the world. thank you. we all know millet was commonplace enough that it was mentioned in old testaments and ancient indian sculpture called yajurveda like the whole grain through over time it lost some popularity and was replaced by refined flour and packed food according to this subject miss Mrunmai from standard 3rd will present a hindi poem yah ragi hui abhagi Q. मेरा नाम मृणमय पांडे है मैं कक्षा तीसरी की विद्यार्थिनी हूँ आज मैं आपको जो कविता सुनाने वाली हूँ उसका नाम है यह रागी हुई अभागी क्यों यह रागी हुई अभागी क्यों चावल की किस्मत जागी क्यों जो ज्वार जमी जनमान समय जो ज्वार जमी जनमान समय गेहूं के डर से भागी क्यों यूं होता श्वेत झंगोरा है यह धान सरीखा गोरा है पर यह भी आगे गेहूँ से जिसका हर कहीं डिंडोरा है जाने कितने थे अन्य यहाँ एक दूजे से प्रसन्न यहाँ जब आया धौर सफेदी का हो गए मगर सब खिन्न यहाँ अब जिसका रंग सुनहरा है सब तरफ उसी का पहरा है अब कौन सुने मट की गेहूँ का साया गहरा है यह देता सबसे कम पोषण और करता है ज्यादा शोषण तोहफे में दिए रसायन और माटी पानी का अवशोषण जब हमला हो हमलाई का जाए भरम मलाई का चीनी पर भारी चीना हो टूटेगा बधन कलाई का बीतेगा दौर गुलामी का गौरों की और सलामी का

Once upon a time there was a little bird looking for food. On that day the birds flew for more often than usual but found nothing. Suddenly his eyes fell on a grain at the millet in the garden. What a big millet! He sang with joy and didn't know what to do. Thank God he came to take millet and eat it. He looked at the millet. He noticed it was too big. And fresh and he like very much. Then he, he carried the millet with him. Then next morning he said to his aunt, I found a very delicious food. Then they split the millet and eat togetherly. He also shared a food all his friends and aunt might thank. Then they decide to eat everyday millet. Thank you. Millet can hardly and can last or lost for ten years to 12 years. So haven't totally killed it. Many people have discovered the issue with refined food and diets and the nutritional deficiency they cause. There is a general shift back to whole grain. So millet is picking up speed again and luckily it is making comeback. On going to this issue master Rupesh, Tejas, Miss Aastha, Meenal, Pranali, Unnati, एंड परिधि विल प्रेजेंट अ स्किट बिफोर यू सबको बतानी एक कहानी बात सभी को है समझानी सुनो सुनो भाई सुनो सुनो सारे लोगो सुनो सुनो सबको बतानी एक कहानी बात सभी को है समझानी सुनो सुनो भाई सुनो सुनो सारे लोगो सुनो सुनो माँ मैं आ गई स्कूल से। अरे सिमरन बेटा तू आ गई। माँ बहुत जोर से भूख लग रही है आज क्या बनाया है खाने में मैंने आज तेरे लिए बहुत हेल्दी चीजें बनाई हैं जैसे बाजरे की रोटी कंगी की खीर रागी का उपमा और बहुत कुछ बाजरे की रोटी ये कब से हेल्दी होने लगी मुझे नहीं खाना ये सब मुझे सिर्फ पिज्ज़ा चाहिए बस अरे पिज़्जा से पेट खराब होता है पेट खराब होगा तो होगा मुझे पिज़्ज़ा चाहिए बस तुझे मैंने बनाया खाना खाना है तो खा नहीं तो जाकर सो जा मुझे नहीं खाना जाके सो जाती हूँ अरे सिमरन तो बिना खाए ही सो गई कोई बात नहीं उठने के बाद खाना खा सिमरन देंगी अरे सोने दो ना माँ अरे इट्स नॉट अरे तुम लोग कौन और मेरे कमरे में कैसे आए हेलो वी आर मिलेट्स हेलो मैं हूँ पॉल मिलेट पॉल मिलेट ये क्या होता है बाजरा नाम तो सुना होगा बाजरे का सिक्का ऐसी रील्स तो बहुत देखी होगी तुमने खाती भी हो बाजरा नहीं हम मिलेट्स में होते हैं बहुत सारे फाइबर्स जो डाइजेस्टिव होते हैं एंड दैट इज़ वाई वी आर द मोस्ट कल्टिवेटेड मिलेट्स विथ विटामिन डी कैल्शियम मैग्नीशियम एंड अन फैट्स हेलो मैं हूँ राजगिरा कौन गिरा रे कोई गिरा नहीं रे मैं हूँ राजगिरा यानी एमरंट मुझ में है रिच कॉपर आयन विच हिल्स पिन आरबीसी मेरे बहुत सारे वराइटी है मेरे पत्तों की तो सब्जी भी बनती है हेलो मैं सौरगम। सौर और गम तो बहुत है जिंदगी में सौर और गम नहीं रे सौरगम यानी जवार मुझ में है प्रोटीन फाइबर फैट्स एंड आयरन हेलो मै फॉक्स। फॉक्स नहीं रे फॉक्सटेल टेल यानी कंगी मुझ में है न्यूक्लियर का भंडार एंड एंटी ऑक्सीडेंट विच प्रोटेक्ट फ्रॉम मेनी डिसीज हेलो मैं रागी मैगी मैगी नहीं रे रागी फिंगर मिलेट यानी नाचनी है इसेंशियल फैटी एसिड रिच कॉपर एंड एंटी ऑक्सीडेंट ये सब तो ठीक है पर अगर मैंने तुम सबको नहीं खाया तो क्या हो जाएगा तुझे, तुझे अब नहीं पता चलेगा तुम्हें होगी डायबिटीज तुम्हें होगा कॉन्स्टिपेशन तुम्हें होगा ब्लड प्रेशर तुम्हें होगा किडनी डिसीज तुम्हें होगा हार्ट डिसीज तुम्हें होगा कैंसर ना ना मुझे नहीं चाहिए ये सब डिस पर मुझे तुम्हारा टेस्ट भी तो नहीं पसंद तो, तो क्या हुआ तुम हमें अलग अलग तरीके से भी खा सकती हो जैसे चॉकलेट फॉर्म में जैसे मिलेट से तो चिक्की भी बनती है सोरगम से तो कुकीज़ भी बनती है उसे तो खीर भी बनती है फिंगर मिलेट से तो केक्स भी बनते हैं, बकविट के तो चिप्स भी होते हैं वाह ये सब तो मुझे बहुत पसंद है अभी मैं इसे रोज खाऊंगी नाउ आई नो द इम्पोर्टेंट ऑफ मिलेटी अपनी जिंदगी लेकिन वाली माँ आज मेरे सपनों में बहुत सारे मिलेट्स सा आए और मुझे उसका महत्व भी समझा अब जब तुम्हें मिलेट्स का महत्व समझ चुका है तो अब तो तुम मिलेट्स को खाओंगी ना हां माँ जरूर जिंदगी को स्वस्थ बनाना है तो मिलेट्स को अपनाना है सो फ्रेंड्स डू यू लाइक दिस प्ले आई होप यू लाइक इट वेरी मच एंड ऑल्सो यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ मिलेट व्हेरी वेल वा मस्तच सादरीकरण होतं शिल्पा टोपले आणि चमू मुंडले पब्लिक स्कूल यांचं आणि आता संस्कृत साहित्यातील ते तृणधान्याचं वर्णन याविषयी संपदा माळगे यांचं भाषण ऐकूया नमस्कार मी सौ संपदा श्रीपाद माळगे आपल्यासमोर तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगत आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षां देही च पार्वती माताच्या पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवन थ्रा श्री शंकराने अन्नपूर्णाला भिक्षा मागताना ज्ञान आणि वैराग्य या तृणधान्यातून या धान्यातून या अन्नातून मला ज्ञान आणि वैराग्य मिळो अशी मागणी केली होती हे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले त्याच्यात एक श्लोक आहे तृणधान्यम लघनुष्ण कटुपाक कषायकं लेखनं मधुरं वृश्यम क्लेद क्लेदशोषणं कारण सध्या फास्ट फूडचा जमाना असल्याने मानवाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम पडत आहे त्याचबरोबर या काळात तृणधान्य पिकाला जास्त महत्त्व दिले जात नाही भारतात तृणधान्ये लागवडी खालील क्षेत्रात सातत्याने घट होत आहे तृणधान्यामध्ये खनिज पदार्थ कॅल्शियम फॉस्फरस लोह यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो व आरोग्यासाठीही चांगले असते म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने सदर वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर केले आपण अगोदर जास्त प्रमाणात बाजरी ज्वारी यांच्या भाकरी नियमित जेवणमध्ये घेत होतो आपण हायटेक काळात ज्वारी बाजरीच्या भाकरी म्हणजे काय असते ते देखील माहीत नाही तृणधान्याचे नियमित सेवनाने लठ्ठपणा हृदयविकार कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते तृणधान्याची पिके ही अत्यंत कमी कालावधीत घेतली जातात तसेच या पिकाला पाणीसुद्धा कमी लागते पाण्याची बचत होते ही पिके घेण्यासाठी कमी साधन सामग्रीची आवश्यकता असते त्यामुळे उत्पादन खर्च फारसा होत नाही तृणधान्यमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम व तंतुमय पदार्थ असतात रक्तातील साखर आणि मीठ नियंत्रित करण्याचे काम करतात तृणधान्य हा ऊर्जा देणारा सर्वोत्तम स्रोत आहे तृणधान्य आहार घेतल्याने पोट बराच वेळ भरलेले असते याच्या सेवनाने शरीराच्या मध्यभागात लठ्ठपणा येत नाही त्यामुळे शरीरामध्ये चरबीचे समप्रमाणात संतुलन राहते तृणधान्य पचनासाठी हलके आणि वजन म्हणजे चरबी कमी ठेवण्यास मदत करते रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवते यामध्ये शर्करा कमी असल्यामुळे मधुमेह रोगीसुद्धा पोटभर या पिकाचे जेवण करू शकतात तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा हृदयविकार मधुमेह कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते आणि आयुर्मानही वाढते यासाठी आहारामध्ये तृणधान्याचा समावेश असणे गरजेचे आहे तृणधान्य खाणाऱ्याबरोबर शेतकऱ्यांसाठीही तृणधान्ये मोलाची समजली जाते नाचणी किंवा रागी हे अशक्त असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आहे मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो तृण म्हणजे ग्रामीणी या कुलातील वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे त्यांची लागवड मुख्यत्वे करून त्यांच्या पिष्टमय बियांसाठी केली जाते तृणधान्यांचा उपयोग मनुष्याच्या पोषणासाठी जनावरांच्या खाद्यात आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्चसाठी केला जातो ज्वारी वर्गातील पिके बाजरी नाचणी वरी राळा सावा कोद्रा ही बारीक तृणधान्ये आहेत काही शास्त्रज्ञ मिलेट हा शब्द दुय्यम प्रतीच्या तृणधान्यांसाठी वापरतात सर्व तृणधान्ये वर्षायू म्हणजे एक वर्ष जगणारी आहेत तृणधान्यांपासून मनुष्याला इतर दुसऱ्या कोणत्याही पिकापेक्षा अन्नाचा जास्त पुरवठा त्यातील कार्बोहायड्रेटमुळे होतो तुलनेने शरीर पोषणासाठी कमी खर्चात जास्त ऊर्जा तृणधान्यातून मिळतात काही लोक मका राय सातू ज्वारी आणि बारीक तृणधान्ये यावर उपजीविका करतात जनावरांना चारा व खाद्य यांसाठी ही तृणधान्यांना फार महत्त्वाचं आहे औद्योगिक उत्पादनात त्यांचा विशेष करून जास्त उत्पादनाच्या देशात स्टार्च डेक्स्ट्रोच गोडपाक खळ खाद्यतेले आणि औद्योगिक अल्कोहॉल तयार करण्यासाठी होतो जगातील लागवडीखालील जमिनीपैकी निम्मे क्षेत्र तृणधान्याखाली आहे युवकांनी शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक विकास करायचा असेल तर त्यांनी तृणधान्यांचे नियमित सेवन करावेच रुष्ट मानसा पुष्ट शरीरा या देशाकरिता आत्मनिर्भर बनण्याच्याकरिता युवकांनी तृणधान्यांची शेती करावी आणि तृणधान्यांचा सेवन पण करावं म्हणजे या भारत देशाला युवकच परमवैभवाकडे घेऊन जातील अशी मी आशा बाळगते वसुधैव कुटुंबकम पृथ्वी हेच आमचे परिवार आहे हे, हे मानून मी हे वाक्य संपवते संपदा माळगे यांनी संस्कृत साहित्यातील तृणधान्याचं वर्णन उत्तम विशद केलं श्रोतेहो याबरोबरच कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होते तेव्हा इंद्रधनुष्य कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजय सिंग राजपूत यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते पुन्हा आपण भेटणारच आहोत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा, नमस्कार